हक्काचं व्यासपीठ विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसे सर्वच पक्षाचे राजकारणी हे विविध विकास कामांच्या ब्रँडिंगच्या पाठीमागे लागले आहेत गत तेतीस वर्ष तालुक्याची एक हाती सत्ताही श्रीमंत रामराजे यांच्याकडे आहे तर त्यांचे पारंपरिक विरोधक असलेले रणजित सिंह हे सुद्धा खासदार म्हणून राहिले आहेत तेहतीस वर्षात श्रीमंत यांनी सुद्धा विविध मार्गी आहेत तर माजी खासदार रणजित सिंह यांनी सुद्धा त्यांच्या पाच वर्षांच्या काळामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून फलटणला विविध योजना या मंजूर करून आणल्या आहेत परंतु फलटण शहरातील नागरिकांना अगदी मूलभूत सुविधा म्हणजेच रस्ते पाणी गटार याबद्दल कोणीही बोलायला तयार नाही ज्या नागरिकांना याचा त्रास होतो ते प्रशासना पर्यंत पोहोचत नाहीत किंवा याकडे कानाडोळा करीत असतात फलटणचे शेजारी असलेल्या बारामती शहरासोबत फलटणची नेहमीच तुलना होत असते किंवा नागरिक सुद्धा करीत असतात अगदी फलटणची बारामती नाही झाली चालेल परंतु फलटण शहराचे मूलभूत प्रश्न हे राजकारण्यांनी सोडवणे गरजेचे आहे असे मत सर्वसामान्य नागरिक व्यक्त करतायत फलटण शहरातील काही रस्ते वगळता इतर सर्वच प्रमुख आणि अंतर्गत रस्त्यांची अवस्था ही अत्यंत दयनीय झाली आहे नक्की रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता हेच कळत नाही फलटण शहरामधून जो रिंग रोड आहे त्यामध्ये प्रत्येक आठवड्याला कुठेतरी खड्डा हा पडतोच तर तो पालिकेने बुजवला म्हणजे पालिका फक्त पॅच वर्क करते किंवा गाडी स्पष्ट बोलायचं झालं तर खड्ड्यात मुरूम टाकला जातो त्यानंतर काही दिवसातच तो खड्डा पुन्हा जैसेच ते परिस्थितीमध्ये बनला असतो यासोबतच आता सध्या परिस्थितीमध्ये श्री शनी मंदिर कडून मलठणकडे जाणारा रस्ता हा संपूर्ण उखडला असून त्यानंतर रस्त्यावर लेवल करण्याचे कष्ट सुद्धा पालिकेने घेतले नाहीत अशीच परिस्थिती सगळीकडे बघायला मिळत आहे एकदा रस्ता मंजूर झाल्यानंतर तो पूर्ण होण्याची कालावधीत नगर परिषदेच्या माध्यमातून घ्याव्या लागतात त्यामुळे शहरात रस्ता होणार आहे हे नगर रस्ता तरी सुद्धा रस्ता नगर परिषद त्या ठिकाणी पाईपलाईन किंवा गटाराचे काम काढते आणि संपूर्ण नव्याने झालेला रस्ता हा उखडतो याबद्दल कोणत्याच निवडणुकीत कोणतेच राजकारणी का आवाज उठवत नाहीत किंवा दोन्ही प्रमुख गटाच्या पदाधिकारी हे दिसत नाही का सुद्धा दिसून राजकारणात काही याचा फायदा होणार नसल्याने डोळे झाक करीत असतात असा प्रश्न सुद्धा सर्वसामान्य फलटणकरांच्या मनात उपस्थित राहतो फलटण शहराच्या हद्दीतून वाहणारी एकमेव नदी म्हणजे बाणगंगा ही नदी आहे शहरातून वाहणारी बाणगंगा ही नदी नसून गटार गंगा आहे अगदी नदीवरून जाताना सुद्धा नाकाला रुमाल लावावं की काय असा प्रश्न नेहमीच पडतो बाणगंगा नदी ही अगदी बारामती शहरातील करा नदीप्रमाणे विकसित नाही केली तरी सातारा जिल्ह्यातील कोरेगाव मधील तीळगंगा वाई येथील कृष्णा नदीप्रमाणे स्वच्छ होणार का नेहमी बारामतीचे उदाहरण आपल्या फलटणमधील नागरिकांना दिसत असते परंतु या मूलभूत गोष्टी ह्या राजकारण्यांना का दिसत नाही असा प्रश्न सुद्धा नागरिकांच्या मनात पडतो फलटण शहर हे मोठ्या प्रमाणावर वाढले आहे फलटण शहराचा विकास गेल्या काही वर्षात झपाट्याने झाला परंतु त्या दृष्टीने नगर परिषदेने पावले टाकली नाहीत फलटण शहरात वन विभागाचे जे उद्यान कमिन्स कंपनीने विकसित केले आहे ते जर सोडले तर संपूर्ण फलटण शहरात एकही अद्ययावत उद्यान नाही ज्या ठिकाणी सकाळी आणि संध्याकाळच्या वेळी अबाल वृद्ध हे जाऊ शकतात किंवा कोणीही आपल्या घरच्यांना घेऊन त्या ठिकाणी जाऊन निवांत आणि बसू शकतात आता फलटणमधील मध्यम वर्गीय नागरिक हे सरळ बारामती किंवा पुण्याचा रस्ता धरतात हे राजकारण्यांना दिसत नाही का फलटण शहराच्या दृष्टीने महत्वाचा टप्पा असलेला नगरपरिषद पाण्याचा पाचवा टप्पा हा काही वर्षांपूर्वी अगदी थाटामाटात उद्घाटन होऊन सुरू झालं आहे त्यानंतर सदरील पाण्याची योजना ही यशस्वीरित्या सुरू आहे का यामध्ये काही अडचणी येत आहेत का सदरील योजनेमधून पाण्याची गळती होत आहे का होत असल्यास ती कशी रोखता येईल सदरील योजनेत पाणी फिल्टर योग्यरित्या होत आहे का याची पडताळणी कोणत्याही राजकीय नेत्यांनी किंवा अगदी दोन्ही गटातील नगरसेवकांनी किती वेळा केली याबाबत किती वेळा आवाज उठवला आणि जर आवाज उठवला तर तो विषय तडीच का लावला असे प्रश्न सुद्धा नागरिकांच्या मनामध्ये उपस्थित राहतायत फलटण नगर परिषदेमध्ये जन्म मृत्यूचे दाखले आहेत ते हजारोंच्या पटीत प्रलंबित असल्याची चर्चा नेहमीच होत असते काही अपवाद वगळता नगर परिषदेची ही बोंब कायमच राहिली आहे फलटण नगर परिषदेमध्ये जर तुमचा वशिला नसेल तर तुम्हाला सहज दाखला मिळू सुद्धा शकत नाही त्या ठिकाणी कार्यरत असलेले कर्मचारी हे सर्वसामान्य नागरिकांना जास्तीत जास्त हेलपाटे कसे मारता येतील याचे अचूक नियोजन करतात त्यानंतर तो नागरिक हा कोणत्या ना कोणत्या पदाधिकाऱ्यांच्या वशिलाने जातो मग मात्र त्याचे काम अगदी काही दिवसात आणि जर वशिला असेल तर काही तासात सुद्धा मिळतो परंतु फलटणकर नागरिकांना कोणत्याही वशिलाशिवाय सात दिवसात सुद्धा दाखले मिळत नाहीत इथे सुद्धा अगदी बारामतीप्रमाणे स्वतंत्र यंत्रणा न लावता एखाद्या ग्रामपंचायतीमध्ये ज्या प्रकारे ठराविक अवधीमध्ये दाखला दिला जातो तसं फलटणमध्ये दाखले मिळण्याच्या प्रश्नाकडे राजकारणे बघणार का असा प्रश्न सुद्धा नागरिकांच्या मनामध्ये उपस्थित राहत आहे फलटण शहराच्या मध्यवर्ती असणाऱ्या आणि नगर परिषदेने थाटामाटात सुरू केलेले श्रीमंत छत्रपती सईबाई राणीसाहेब भाजी मार्केट फक्त शोपीस बनले आहे या ठिकाणी काही अपवाद दिवस वगळता भाजी विक्रेते हे भाजी विकण्यास बसत सुद्धा नाहीत जर या ठिकाणी भाजी विक्रेत्यांची अडचण होत असेल तर हे भाजी मार्केट का सुरू केले असा प्रश्न सुद्धा उपस्थित राहत आहे सर्व भाजी विक्रेते हे शंकर मार्केट येथील शिवाजी रोड ते श्रीराम मंदिर या ठिकाणी दररोज सकाळी भाजी विकण्यास बसतात जर भाजी मार्केटमध्ये भाजी विक्रेत्यांना बसावायचं नसेल तर हे भाजी मार्केट बांधून नक्की नगर परिषदेने काय मिळवले आहे असा प्रश्न सुद्धा उपस्थित राहत आहे फलटण शहराचा चौ बाजूने विचार केला म्हणजे जिंती नाका नाका ते गिरवी यासोबतच क्रांतीसिंह नाना पाटील चौक ते सातारा रोड येथील हनुमान नगर यामध्ये शहराच्या चहू बाजूने शहरातील काही ठिकाणी सोडून इतर सर्व ठिकाणी महिलांच्या नाही तर पुरुषांच्या सुद्धा मुतारे ह्या बघायला मिळत नाहीत शहरात ह्या ना त्या कारणाने तालुक्यातून महिला पुरुष येत असतात त्यांना मूलभूत सुविधा सुद्धा नगर परिषद देऊ शकत नाही फलटण शहराच्या वैकुंठ स्मशानभूमीमध्ये कोणत्याही सोयी सुविधा नाहीत माणूस त्याच्या नातेवाईकांचा जर दमदार ओळख नसेल तर या ठिकाणी मूलभूत सुविधा मिळत नाहीत गत काही वर्षांपूर्वी याबाबत अतिशय बिकट अशी परिस्थिती होती वैकुंठ स्मशानभूमीमध्ये कोणीही नसायचे परंतु आता नगर परिषदेने या ठिकाणी पूर्ण वेळ कर्मचारी ठेवल्याने थोडी बहुत सोय आता होत आहे फलटाण शहराची वाढती लोकसंख्या आणि शेजारी असणाऱ्या उपनगरांचे वाढता लोड लक्षात घेता फटणमध्ये विद्युत दहायनी किंवा गॅस धायनी असणे गरजेचे नगर परिषदेच्या मागील असणाऱ्या बॉडीमध्ये गॅस दायिनी बाबत ठराव करण्यात आला होता परंतु त्याचे पुढे काय झाले हे कोणीच सांगू शकत नाही फलटण नगर परिषदेवर डिसेंबर दोन हजार एकवीस पासून प्रशासक राज आहे त्या पूर्वी असणाऱ्या बॉडीने सुद्धा हा प्रश्न मार्गे लावण्याचं काम केले नाही सत्ताधारी मंडळींवर अंकुश ठेवण्याचं काम विरोधकांचं असते परंतु फलटण नगर परिषदेच्या सत्ताधारी मंडळींवर विरोधकांनी अंकुश ठेवून जनहिताची कामे लावली आहेत असे म्हणता येणार नाही प्रत्येक नगरसेवक हा आपल्या प्रभागाचा किंवा मतांचा विचार करीत आहे त्यामुळे संपूर्ण शहराचा विचार करणारे कुणीही नसल्याने फलटण शहराच्या दृष्टीने अतिमहत्वाचे प्रश्न हे कायम पाठीमागेच राहिले असल्याचं बघायला मिळत यामध्ये गत अनेक टर्म ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा याकडे लक्ष दिल्याचे दिसून येत नाही तर विरोधकांनी सुद्धा मूलभूत प्रश्नांच्या बाबत आवाज उठवून तो मुद्दा शेवट नेला असल्याचं गत काही वर्षांमध्ये तरी बघायला मिळालं नाही निवडणूक जवळ आली की सत्ताधारी आणि विरोधक हे नेहमीच मुद्दे बाहेर काढतात आणि त्यावर राजकारणाची भाकरी भासतात यासह अनेक मूलभूत सुविधांची वणवा ही फलटण शहरात नेहमीच असते या प्रश्नाकडे लक्ष घालणार की फक्त निवडणूक आली की आरोप प्रत्यारोप सुरू राहणार अशी चर्चा फलटणकर नागरिक हे दबक्या आवाजात करीत असतात आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा